येथे भाजपाद्वारे आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. भारत महाशक्ती बनण्याच्या मार्गावर याविषयी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री पियुष गोयल, भाजपाचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यासह भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आचारसंहितेचा भंग झाल्याची बाब समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत भारत महाशक्ती बनण्याच्या मार्गावर या विषयावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी जुन्या व्यवस्थांना हादरा देणारा सर्जक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं, ज्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचं निदर्शनास आलं आहे. आज हमारे बीच में जो बहुत ही पॉप्युलर सांसद श्री अरविंद सावंत जी अपने वापस कैंडिडेट हैं और उन्होंने ये बैक द प्राइज ऑफ वन ऑफ द बेस्ट मेंबर ऑफ पार्लियामेंट और उनकी अटेंडेंस 98% और सारे प्रश्न उन्होंने जो संसद में ठो उठाए हैं उसकी मतलब इसमें कोई अतिशयोक्ति नहीं है. आज अपने बीच में यहाँ के स्थानिक विधायक श्री राजपुरोहित जी भी है, हमारे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे जी भी है. अब सबसे पहले मैंने कहा कि एक बुक का लॉन्च होगा, एक बुक का नाम है, ये मराठी में है, नरेंद्र मोदी. मैं पीयूष जी से विनती करूंगा कि और अरविंद सावंत जी, विनय सहस्त्रबुद्धे जी